पुन्हा एकदा तुमचं स्वागत या प्रोग्राममध्ये. पुन्हा एकदा मी अगदी मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही शेवट केला होता त्याचा धागा पकडून मी पुढील व्हिडिओ मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्याला माहिती आहे की आपण ही चर्चा केली होती की तुम्हाला आयडी आणि पासवर्ड दिलेले आहेत, प्रत्यक्ष कशा पद्धतीने त्या ठिकाणी जायचं आणि कशा पद्धतीने शोधायची, काय काय गोष्टीची आवश्यकता आहे, कोण वापरू शकते, या अनुषंगाने मी थोडक्यामध्ये माहिती दिलेली आहे. चला तर आपण प्रत्यक्ष आता त्या ठिकाणी जाऊया. गुगलच्या अनुषंगानं चर्चा करत असताना की त्या ठिकाणी तुम्हाला गुगल मध्ये जाऊन NLIST असं टाईप करायचं आहे आणि ते टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो एकदा NLIST. ओके, नॅशनल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस स्कॉलरली कंटेंट असं त्याचा लॉन्ग फॉर्म आहे. या NLIST ला क्लिक केल्याच्या नंतर इथं परत इंटरनेटचा प्रॉब्लेम आलेला आहे. दोनच मिनिटांमध्ये परत मी नेट जॉईन करतो. इंटरनेट चांगली असेल तर आपल्याला या संदर्भामध्ये काही अडचण नाही. हां, कनेक्ट झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण ट्राय करूया. ओके, हे गुगलमध्ये गेलो. आपण सगळ्यांनाच माहीत आहे असं कोणी नाही की आज ज्यांना गुगल माहीत नाही, लहान लेकरांना सुद्धा गुगल माहीत आहे. आज तर असा ट्रेंड झालेला आहे की काही जरी आपल्याला पाहिजे असेल तर गुगल कर म्हणतो फॉरनमध्ये. पण अशाच पद्धतीनं कितीतरी अगोदर एन्व्हायरमेंट होतं, आता ते आपल्याकडे कल्चर येत आहे आणि ही अतिशय चांगली बाब आहे, कारण सगळं जग हे इंटरनेट आणि ICT बेस्ड होण्याच्या दिशेने जात आहे. ओके, आपण NLIST असं या ठिकाणी टाईप करायचं आहे. NLIST. ओके, NLIST टाईप केल्याच्यानंतर जेव्हा क्लिक करायचं, क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं NLIST नॅशनल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ही वेबसाईट तुम्हाला दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर हे बघा, नॅशनल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्कॉलरली कंटेंट. ओके, हा जो प्रोग्राम आहे, हे जे सेंटर आहे, हे अतिशय काय म्हणाल मी त्याला, स्कॉलरली डाटाबेस तयार करणारं केंद्र आहे, सेंटर आहे. फक्त इलेक्ट्रॉनिक रिसोर्सच्या अनुषंगानेच नाही तर भरपूर विविध क्षेत्राच्या सॉफ्टवेअरचं, जसं की आपल्याकडे सोल सॉफ्टवेअर वगैरे आहे यांचंच आहे. त्याच्यानंतर भरपूर आहे, शोधगंगा, विद्वान डाटाबेसेस वगैरे, असे अनेक प्रकारचे प्रोजेक्ट या इम्प्लिमेंट सेंटरच्या अंतर्गत रन होत असतात. तर आपण असू, आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. या ठिकाणी हे मेंबर्स लॉग इन झालेलं आहे. एकच मिनिट जरा चेक करतो. ओके, काय प्रॉब्लेम नाही. मेंबर्स लॉग इन या ठिकाणी ही विंडो आलेली आहे. या विंडोमध्ये या ठिकाणी लॉग इन असं दिलेलं आहे. बघा, माझा कर्सर फिरवतो, लक्ष द्या. ह्या बाकीच्या विंडो इन्फॉर्मेशन देतात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती, पण ती काही तेवढं महत्त्वाचं नाही. आपल्याला हा भाग महत्त्वाचा आहे, तुम्हाला लॉग इन कसं व्हायचं. या ठिकाणी लॉग इनवर जा. गेल्याच्या नंतर अशा पद्धतीचा एक युजर लॉग इनचा पॉपअप विंडो तुम्हाला तुमच्या समोर दिसेल. एंटर युजर नेम, एंटर पासवर्ड, हे आत्ता सांगितलं. तुम्हाला तुमचा मेल चेक करायचा, त्या ठिकाणी मेल ID वर तुमचा ID आणि पासवर्ड आलेला आहे. अजून एक तुम्हाला माहिती मी सांगून ठेवतो की तुम्हाला तुमचा युजर नेम लक्षात ठेवायची गरज नाही. तुमचा मेल ID हाच तुमचा युजर नेम आहे. पासवर्डमध्ये पण तुम्हाला एक थोडीशी काय म्हणून मी हिंट देऊन ठेवतो, RAA 3314 हे सगळ्यांचं कॉमन आहे. त्याच्यानंतरचे पाच अंक जे आहेत ते मात्र प्रत्येकाचे वेगळे आहेत, कारण तो पासवर्ड प्रत्येकाचा वेगळा असतो, ॲटोमॅटिक जनरेट त्यांनी केलेला असतो आणि तो तुम्हाला आलेला असतो. तर या ठिकाणी मी माझा ID आणि पासवर्ड टाकतो.
म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कसं जायचं ते कळेल. 34 14 हा माझा एंटर केल्याच्या नंतर पासवर्ड लॉग इन ला क्लिक करा. हा या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीची, हा त्याचा होम पेज आहे, फ्रंट फर्स्ट पेज आहे त्या वेबसाईट मध्ये, जिथे की ऍक्च्युअली आता तुम्हाला रिसोर्सेस शोधता येतील. ही जी सर्च बॉक्स आहे या ठिकाणी सुद्धा नाही का तुम्हाला कुठलेही पुस्तक या ठिकाणी सर्च करता येईल. तुम्हाला फिल्टर लावता येतील या ठिकाणी, तुम्हाला टायटलनुसार पाहिजे का, ऑथरनुसार पाहिजे का, सब्जेक्टनुसार पाहिजे का, कॉल नंबर, ISBN टॅग, अशा फिल्टरच्या माध्यमातून पण तुम्हाला शोधता येईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे जनरल इन्फॉर्मेशन आहे. ओके, त्यानंतर मला मुख्य तुम्हाला सांगायचं की या एका नजरेमध्ये तुम्हाला या ठिकाणी नेमकं काय आहे हे लक्षात येईल. बघा, ई जर्नल्स ही डावी साईड आहे, ई जर्नलच्या संदर्भामध्ये फुल टेक्स्ट आहेत, अगदी ॲबस्ट्रॅक वगैरे नाही किंवा थोडक्यात नाही, अगदी पूर्ण आणि ते ओरिजिनल स्कॅनर्ड नाही का, ओरिजिनल एकदम मस्त. अँड म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण कॉपीराइट ॲक्ट, कॉपीराइटचं काही इश्यू या ठिकाणी येणार नाही, कारण आपण ऑथेंटिक सबस्क्राईब करतोय केलेला आहे, त्यामुळे काय विषय नाही. आणि शॉर्टमध्ये नाही, विशेष सांगायचं म्हणजे अतिशय विद्वान लोकांचे आपल्याला ही, आपल्याला जर चांगल्या प्रकारचं आपल्या विषयामध्ये, आपल्या करिअरमध्ये, आपल्या शिक्षणामध्ये जर अचीवमेंट करायचं असेल, तुमचं जे काही ध्येय असेल, तर मी तुम्हाला या पद्धतीचे रिसोर्सेस यूज करा असं सजेस्ट प्रांजळपणे करेल, कारण ही तुम्ही पाहिली पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुमच्या बारकावे लक्ष देत असतात की आपण नेमक्या कुठल्या ऑथरचं बुक वाचत असतो, कुठल्या पब्लिकेशनचं आपण पुस्तक वाचले पाहिजे, लिटरेचर वाचलं पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट भाग आहे. जसं की आपण नेमाड्यांचंच जास्त मुलांना का आवडतं, कारण ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ते व्यक्तिमत्व आहे, कारण वि स खांडेकर, त्यांचं लिटरेचर अजरामर का झालं, म्हणजे असे काही अनेक आहेत विद्वान, लेखक, साहित्यिक, कवी, गायक, की ज्यांनी एक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा आपल्या कर्तृत्वाने ठेवून गेलेले आहेत. तशाच पद्धतीनं या आपल्या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण ज्या ज्या ऑथरने लेखकाने केलेलं आहे त्यांचीही आहेत, आणि ती कॉमन नाहीत, अतिशय ज्याला की आपण तुम्हाला ज्याला इंडेक्स, त्याला म्हणजे एक प्रकारे म्हणतो दर्जा जो म्हणतो ना, तसं आमच्याकडे एक सायटेशन इंडेक्स नावाचा प्रकार, SIndex, IIndex, I10 अशा प्रकारची त्याला एक रँकिंग दिलेली असते. या रँकमधली ही सगळी सांगायचं तात्पर्य म्हणजे, आता अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स फॉरेनमधली येते, ॲन्युअल शो रिव्ह्यूज, इकॉनॉमिक पॉलिटिकल वीकली, मी असं म्हणाल की इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्समधलं हे बाप आहे जर्नल. ओके, त्यानंतर इंडियन जर्नल, इंडियामध्ये भारतातील जे पब्लिकेशन्स आहेत, भारतातले जे ऑथर आहेत, अशा प्रकारचं एक वेगळा डाटाबेस या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स, फिजिक्सशी रिलेटेड हे बघा, दोन्ही फिजिक्सशी रिलेटेड आहे, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स, जेस्टो जनरल सगळे विषय या ठिकाणी आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस हे दोन्ही मात्र इंग्लिश लिटरेचर रिलेटेड डाटाबेसेस आहेत. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री हा केमिस्ट्री सब्जेक्ट रिलेटेड आहे. SW Wilson या ठिकाणी सायन्सचे ऑलमोस्ट सगळे विषय या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीचे बघा त्यांचे आतमध्ये जर कंसामध्ये जर तुम्ही पाहिलं तर टायटल लक्षात द्या, टायटल म्हणजे कसं, एक कॉपी ती वेगळीच. भालचंद्र मामाचं समजा नाही का तुम्ही कोसला घेतला, कोसला एक टायटल झालं, झूल हे दुसरं टायटल झालं, किंवा कोसलाच्याच 100 प्रती आहेत, 100 कॉपी आहेत, मग ते 100 टायटल झाले का, नाही कोसलाच्या त्या कॉपी झाल्यात. तसं या ठिकाणी टायटल आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, प्रत्येक बुक वेगळा आहे असं, किंवा प्रत्येक जर्नल वेगळा आहे असं मी म्हणाल, समजण्यासाठी इतकी संख्या यांची आहे. त्यामुळे तुम्ही आपापल्या विषयाच्या अनुषंगानं
कोणती कोणती उपयुक्त आहेत ती पाहू शकता. जर्नल, मी असं म्हणेल की जर्नल का वाचायचे असतात, थोडक्यात या संदर्भामध्ये मी तुम्हाला विवेचन करण्याचा प्रयत्न करेन की आपण समजा फिजिक्सचे स्टुडंट आहात आणि फिजिक्सचा आपण अभ्यासक्रम करतो, अभ्यासक्रम करतो म्हणजे अभ्यास करत असतो, त्याची स्टडी करतो, त्यानुसार मग आपण पेपर देत असतो, आपले मार्क येत असतात, अशा पद्धतीने आपलं चालू असते शिक्षण. पण याहीपेक्षा आपल्याला जर संशोधनाच्या दृष्टीने पुढे जायचं असेल आणि मग आपल्या विषयामध्ये नेमकं सध्या काय चालू आहे, आपल्या विषयामध्ये रिसर्चच्या दृष्टीने किंवा अपडेट काय आहे, कुठले ट्रेंड आहेत, नवीन काय आहे, नवीन शोध काय लागतात, या अनुषंगाने जी अपडेट इन्फॉर्मेशन असते ती जर्नलमध्ये असते. ही जर्नल तुमच्या सायन्सची, तुम्ही जे लिहिता तर प्रॅक्टिकलची जर्नल ती वेगळी आहेत. हा ही गफलत करू नका. ओके, तर ही जर्नल तुम्हाला खूप खूप महत्त्वपूर्ण दिसते. तुम्हाला एक थोडी झलक दाखवतो इंडियन जर्नल्सवर जाऊन, तुमच्या लक्षात येईल बघा की कशा पद्धतीनं तुम्ही गेलं पाहिजे. हे इंडियन जर्नल्स आहेत. आता इंडियन जर्नल्सच्या ठिकाणी तुम्ही गेल्या असेल तर सब्जेक्ट कलेक्शन बघा कुठल्या कुठल्या विषयाचे आहेत, लक्षात येईल. अशीच बुक पण आहेत वेगवेगळ्या विषयाचे, जसे आता जर्नल आहेत तसे. हे बघा ॲग्रिकल्चर सायन्स सायन्स कलेक्शन 85, 85 बघा त्याची किंमत पण या ठिकाणी दिलेली आहे 1,80,000. खरं म्हणजे 85 ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड जे काही स्टुडंट असतील किंवा आपले कोणी मित्रमंडळी बंधू भगिनी वगैरे कोणी असतील तर त्यांना हे तुम्ही सांगू शकता की बाबा या ठिकाणी तुझं लिटरेचर आहे, तू पाहू शकतोस. तर बघा इतक्या किमती आहेत त्याच्या, जे फक्त आपल्याला 5,900 मध्ये एम्प्लिमेंट सेंटरच्या माध्यमातून एनलिस्ट प्रोग्राम अंतर्गत आपल्या महाविद्यालयास मिळालेले. अशा सगळ्याच महाविद्यालयात मिळत असते, आपण हे दरवर्षी करतो पण तुम्ही वापरत नाही. आणि तुम्ही वापरलं की नाही हे आम्हाला आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉग इनमध्ये गेल्याच्या सगळं कळत असते. ओके, तो विषय वेगळा आहे. ॲनिमल सायन्स कलेक्शन, हे ॲनिमल सायन्स रिलेटेड झूलॉजी वगैरे, त्याच्यानंतर अप्लाइड सायन्स अँड टेक्नॉलॉजी कलेक्शन, त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री वगैरे जे काही अनेक त्या आपल्या सायन्सच्या रिलेटेड येतात, बायोटेक्नॉलॉजी, लाईफ सायन्स, बॉटनी आणि अदर, इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट कलेक्शन 59 आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंगचं कलेक्शन आहे, कम्प्युटर सायन्स आहे, डेंटल सायन्स आहे, हॉर्टिकल्चर, लायब्ररी सायन्स, मेडिकल सायन्स, नर्सिंग, फार्मसी, सोशल सायन्स, म्हणजे ऑलमोस्ट सगळे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी सगळ्या विषयांचे आहेत. ओके, तुम्हाला एक सायन्सचं एक्झाम्पल घेऊन दाखवतो आणि एक आर्टचं म्हणजे सोशल सायन्स एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो, म्हणजे तुम्हाला कसं ते डाउनलोड करायचं, कुठं असते नेमकं, कशा पद्धतीने पुढे जायचं ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. हां ओके, ॲनिमल सायन्स कलेक्शनमध्ये क्लिक टू सबस्क्राईब, आपण ऑलरेडी सबस्क्राईब केले तिथे पण करायची गरज नाही. ॲनिमल न्यूट्रिशन अँड फीड टेक्नॉलॉजी नावाचा आपण नाही का आर्टिकल बघूया. आता आर्टिकल म्हणजे काय, ते जर्नल मध्ये जे पब्लिश वेगवेगळ्या ऑथर जे झालेले त्याला आर्टिकल म्हणतात. थोडस एक कन्फ्यूज होऊ नका. आता या ठिकाणी बघा, करंट पाहिजे जर्नल होमला जायचं काय, आर्काईव, आर्काईव म्हणजे अगोदरचे वर्षातले त्या ठिकाणी सगळे तुम्हाला पाहायला मिळतील, रजिस्ट्रेशन, एडिशन बोर्ड, हे बाकीची काही आवश्यकता नाही तुम्हाला. तुम्ही तुमचं या ठिकाणी सबमिट पण करू शकता स्वतःचं, समजा तयार झालेलं असेल तर. आणि आपण करंटवर जाऊया जर असं, आणि करंट इश्यू म्हणजे सध्या इश्यू. ओके बघा, इतक्या ऑथरने, खाली ऑथरचे नाव आहेत, तर त्याचा डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर हा नंबर असतो, अगदी याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला डिटेल त्यासंदर्भातली माहिती मिळते. हे खाली ऑथर आहेत आणि टायटल आहे त्या आर्टिकलचं ज्या जर्नलमध्ये, कुठला आपण जर्नलला गेलो होतो, ॲनिमल न्यूट्रिशन अँड फीड टेक्नॉलॉजीच्या जर्नलमधलं हे आर्टिकल आहे पहिलं. आणि याच्यावर तो सपोज तुम्हाला कुठलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या विषयाच्या अनुषंगाने शोधायचं, सपोज इफेक्ट ऑफ ग्लूमोनाइन सप्लिमेंटेशन ऑन परफॉर्मन्स, सपोज हे तुम्हाला पाहिजे आहे, क्लिक करा त्याच्यावर.
क्लिक केल्याच्यानंतर बघा, हा तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट, म्हणजे थोडक्यात त्याची विषयी जी माहिती आहे, हे टायटल आहे, हे त्याचे ऑथर आहेत, कुठला आहे, काय चायनामधले आर्टिकल आहे बघा. आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल त्या ठिकाणी PDF असा आयकॉन येतो, त्याच्यावर नुसतं क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर ते तुम्ही डाउनलोड, हे बघा बघा आलं, ॲपियर झालं. बस नुसतं तुम्ही स्क्रोल फिरवा, हे ओरिजिनल तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही याची प्रिंट घेऊ शकता, तुम्ही शेअर करू शकता, तुम्ही तुमच्या मोबाईलवर, कम्प्युटरवर, पेनड्राईव्हमध्ये कुठेही ठेवू शकता, कधीही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीनं हे सायन्स रिलेटेड जर्नल आहे बघा, जर्नलमधलं आर्टिकल आहे, तसेच बुक पण आहेत, ॲज इट इज बुक, जसे आपल्या लायब्ररीमध्ये बुक आहेत, तसेच फक्त सॉफ्ट कॉपीमधली, त्यालाच आपण ई बुक म्हणतो, इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये असणारे बुक, ती ई बुक. तर असंच एक तुम्हाला दुसरं एक्झाम्पल मी याचं घेतो, इंडियन जर्नल्सवर जातो आणि आर्ट्सचं आपण जर असं, म्हणजे हे सायन्सचे एक्झाम्पल पाहिलं आपण, तसं आपण आर्ट स्ट्रीमच्या विद्यार्थ्यासाठी एक एक्झाम्पल पाहूया. हे सोशल सायन्स कलेक्शनवर जायचं बघा. सोशल सायन्स कलेक्शनवर गेल्याच्यानंतर हे बघा, वेगवेगळ्या विषयाशी रिलेटेड येते. इकॉनॉमिक अफेअर्स म्हणजे इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे, डायनॅमिक ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे पॉलिटिकल सायन्स आपल्याकडे विषय आहे, त्याच्यानंतर जिओग्राफिक जिओग्राफीशी रिलेटेड आहे, अशा प्रकारचे आर्ट्सशी रिलेटेड सुद्धा या ठिकाणी कलेक्शन आहे. त्याच्यावर गेल्याच्यानंतर जिओग्राफिक गेल्याच्यानंतर अशा प्रकारचा तो, ज्यावेळेस आपण खरेदी केला आणि आपल्याला प्रिंट कॉपी पाहिजे असेल तर अशा प्रकारचं आपल्याकडे येऊ शकते ते. पण आता सगळं जग डिजिटलच्या दिशेने जात आहे, तर मग आपल्या आपण सुद्धा नाही का या रिसोर्सेसचा यूज करायला काही हरकत नाही. आपण करंट पाहूया, सध्या या करंट या जर्नलमध्ये नेमके कुठले कुठले आर्टिकल पब्लिश झालेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि जर आपल्याला आवड, आपल्याला योग्य वाटलं आपल्या विषयाच्या अनुषंगानं, तर नक्कीच तुम्ही नाही का तुम्ही ते डाउनलोड करू शकता. समजा रुरल अर्बन स्पॅटियल पॅटर्न ऑफ लिटरेसी इन मिझोराम, सपोज तुम्हाला पाहिजे आहे, आवश्यक आहे, तुम्हाला काहीतरी प्रोजेक्ट तुमच्या सरांनी दिलेला असतो, त्याला ही माहिती गरजेचं आहे. MA विद्यार्थ्यांनी 100% हे वापरायलाच पाहिजे, आणि ग्रॅज्युएटच्या लास्ट स्टुडंट, लास्ट इयरच्या स्टुडंट, मी असं म्हणणार नाही भेदभाव करणार, लास्टच करावं, फर्स्ट इयर पासून अगदी तुम्ही जर हे वापरत गेला, तुमचं जर करिअर जर अशा अँगलनं करायचं असेल, आपल्याला रिच डीपमध्ये स्टडी तुम्हाला करणं गरजेचे आहे. तुम्ही हे बघा, PDFवर जा आणि तुम्ही ते डाउनलोड करून तुम्हाला ॲज इट इज दिसेल. आता अजून एक सांगायची गंमत म्हणजे, या ठिकाणी मराठीचं आणि हिंदीचं लिटरेचर तुम्हाला मिळणार नाही, पूर्णतः इंग्लिशमधलं लिटरेचर अवेलेबल आहे. मराठीचा डाटाबेस इस साहित्य अकॅडमीची जी वेबसाईट आहे ते मी आपल्या ग्रंथालयामध्ये मी तुम्हाला QR कोडच्या माध्यमातून दिलेली आहे, ती तुम्ही तिथून पाहू शकता. माझी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तिथून पण तुम्ही हे ॲक्सेस करू शकता. अशा पद्धतीने बघा, हे जिओग्राफीच्या संदर्भातलं नाही का हे आर्टिकल या ठिकाणी डाउनलोड झालेले, व्हिजिबल झाले, आपले शेअर, डाउनलोड, प्रिंट, वॉट एवर इट मे बी यू कॅन डू. तर मला वाटते थोडक्यात अशा हे जसं जर्नलचं उदाहरण दिलं, अशाच पद्धतीने बुकचं पण आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही राईट साईडला जो डायलॉग बॉक्स होता त्या ठिकाणी बुकची लिस्ट आहे, वेगवेगळ्या पब्लिकेशनची, अगदी इंटरनॅशनल लेवलच्या पब्लिकेशनची ही पुस्तकं आहेत, जर्नल्स आहेत. नक्कीच तुम्ही या ज्ञानाच्या खजिनाचा 31 लाखापेक्षा जास्त आहे त्याचा तुम्ही वापर केला, तर मला वाटते नक्कीच आपण आपलं करिअर उज्ज्वल करू शकतो. तर मला वाटते तुम्हाला एनलिटच्या माध्यमातून ई रिसोर्सेस कशा पद्धतीने आपल्याला एक वरदान ठरू शकतात या अँगलनं तुम्हाला थोडक्यामध्ये कळलेलं असावं. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.